सुंदर ते ध्यान उभे विठे वारे सुंदर ते ध्यान। ज्ञान ज्ञान म्हणजे हे एमए बीमे नाही, शाळेतलं सोडून द्या ते एम ए पी पी एच डी डी एच मग एल एल बी डी एड बी एड ज्युनियर के जी सिनियर के जी हायर के जी लोअर के जी एम बी एन डी एड अन बी एड अन आर्ट अन कॉमर्स अन सायन्स अन एफ वन एस वन बी टेक डिग्री इन डिप्लोमा टर्नर अन फिटर अन वेल्डर अन मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर अन एम पी एस सी यू पी एस सी नेट अन सेट अन फार्मसी न सिटी इन डिग्री इन डिप्लोमा एम बी एन बी एन हृदयरोग तज्ञ गुडघातज्ञ फुफ्फुस तज्ञ लई तज्ञ आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ हा रोग गुप्तनगडी तज्ञ आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त 10 वर्षापूर्वी एका शरीराला एक डॉक्टर तपासित होता, आज प्रत्येक अवयवाला सेपरेट डॉक्टर आहे। अजून 10 वर्षाने उजव्या कानाचा डॉक्टर वरच्या मजल्यावर राहील, डाव्या कानाचा डॉक्टर खालच्या मजल्यावर राहील, आणि नागपुडीचा मधल्या मजल्यावर राहील। इतके डॉक्टर होते, गेले इतके डॉक्टर होते। अरे बाबा ओ, हा पोरगा पखवादातला तज्ञ आहे, हा माणूस गायनातला तज्ञ आहे, आपण सगळे तज्ञ आहे, पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे। काही माणसं मारामारी तज्ञ आहेत, काही माणसं गाव बिघडवायला तज्ञ आहेत, काही माणसं चांगल्या कार्यक्रमाचा भोंग्या करण्यात तज्ञ आहेत, तज्ञ आहेत ती। अरे बाबा, पण आमचा देव सर्वज्ञ आहे कशावरून? 8व्या अध्यायातली शेवटची ओवी, हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुलदिवा। तज्ञ विज्ञ नाही, एम ए बी मे सोडून द्या, रिटायर झाले काही परमनंट झाले नाहीत, काही पोर लग्नाला आले बापाला पगार नाही, काही 40 वर्षे झाले तर रुपया पगार नाही, अख गाव त्याला सरमंत आहे, काही तर जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले, काही नाही 10 लाख भरले तर 1.5 हजार घेतात, त्यात काय एवढं विशेष? हे एम एन बी मे सोडून द्या, तुम्ही तज्ञ आहेत, आमचा देव म्हणलं सर्वज्ञ आहे, आणि आता आपल्याला गरज कशाची? ज्ञानाची। इथं आलो आपण आता, हे एम एन बी मे सोडून द्या, मी चाललंय आंधळ दळित आहे कुत्रे पीठ खाते। चला, ज्ञान येण्यासाठी काय लागतं आता लय बारीक आहे का? जर तुम्हाला देव व्हायचं असेल तर तुम्हाला ज्ञानाची गरज। ज्ञान यायला काय लागतं? 3रा अध्याय लय बारीक आहे का? तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तृष्टवेल परस्पर घडेल प्रीती जेत आज्ञापक व्हाल वाचा सिद्धी पावाल। तुम्हाला देव व्हायचं असेल तर भजन करावं लागेल, तुमच्या तोंडातले सगळे शब्द खरे ठरतील, पण तुम्हाला वाचा सिद्धी प्राप्त करावी लागेल। तुम्हाला 3 प्रकारचं तप करावं लागेल, कायिक तप, वाचिक तप। मग कथेमध्ये 3ही तप आहे, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप। देव सोडून देव भेटत नाही, आणि देव व्हायला व्हायला 4 अटी आहेत ज्ञानी आईला। 1, तुम्ही शरीरांना पिडावे, याला त्रास द्यायचा नाही, याला भाकर लागली भूक लागली भाकर द्या, याला तहान लागली पाणी द्या, याला उपाशी मारा आणि देव भेटवा। हा देव कोणता? नवरात्र केलं केलं बगर बिगर ओके, शाबुदाना ठणठणीत, केळा सफरचंदाला तोटा नाही, बरं, काही वागण्यात फरक नाही, काही वजनात घट नाही, बरं, 10 दिवसात ध्वंचर गेला तरी पप्याच्या बाबाच्या पाया पडली नाही, मग तुला हा कुटाणा सांगितला कोणावर? कोण झालं तुम्हाला हे उपासन तापास करायला? तुम्ही शरीरांना पिळावे आणि वाक्य निडा, 4ही नियम सांगतो माऊलीचे, ते कागद आणि पेन काढून नंबर आणि वव्या लिहून ठेवायच्या, घरी गेल्या उचकायच्या, त्याही अध्यायात आहेत का? मी नंबर सगळं वव्या सांगाल तुम्हाला आख्या। शरीराला त्रास द्यायचा नाही, आपण नाही म्हणून जगे, आपल्याला काय जगायचं घेणं आहे? बंगल्यामुळं आपण नाही, आपल्यामुळं बंगला आहे। आता समजा कीर्तन संपल्या संपल्या मी मेलो, मरणार नाही आज, मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा आहे? मी उलथून जाणार, मग ते मला जाळायला येणार का उठवायला येणार? जाळायला आपण मेलो, कोणी जाळणारच ना। तुम्ही जगाची चिंता करू नका, 99% जनता भ्रमात आहे, कामाला लोक मानतात, मूर्ख आहे तू।
गेले ते दिवस. नाही नाही नाही, तुम्ही याला त्रास देऊ नका. आपले डोळे गेले, जगातले टीव्ही गेले, आपली आपण आपले डोळे गेले, जगातले टीव्ही गेले, आपले गुडघे गेले, दिंड्या गेल्या. आपण म्हणतो बायको माझ्यावर प्रेम करते, तुझ्या इतका गाढव तुझे कोणी सांगतो ना तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते. ए सांगा मला, तुमच्या बायको तुमच्यावर प्रेम करते खरंय का भ्रमे? 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ, राम राम राम, हे तर सीता घेऊन गेला राम. इतर राम 14 दिवस क्वारंटाईन झाला, सीतेनं डोकून नाही पाहिला. तिनं बांबू काढला, बांबू लांब बांबून भाकरी लोटायची. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डोकून पाहते झोपला का झोपला. झोपू दे झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय. अन हा हलकट तिला म्हणतो इश्क ही प्रेमे कोण बायको हा झगडायला पण आहे. ए मूर्ख पोराच्या प्रेमात पडून काही पोरी पोरांनी बापाशी दुश्मन केल्यात. काही पोरींनी हलकट पोरांच्या नादी लागून बापाच्या इज्जतीचा कचरा केला. तुम्हाला कोणी सांगितलं तुमची प्रियाशी तुमच्यावर प्रेम करते? पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गाळून टाकलं आणि प्रियशीला घेऊन घाटात बसलं वाटरू स्टेशनच्या पुढं. आणि येड्या बाबळी दोघ आहे बसले, बाबळ येडी आणि ती पोरगी भंगार. आणि ती पोरगी त्याला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय. माझं हृदय फाडून पाय. तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे, तिने घाटातच सोडून दिला का? ते पडदे लावून कुठं कार्यक्रम होत असो? आपलं मोकळ्या मैदानात काम राहत मान जागत नाही राहिले आत. आपण विठाला बस साखळी लागली ना भंगाची, मग तुम्हाला स्वप्न मला स्वप्न. थोडं मागे नेतो पुढं आणतो. ज्ञान गेलं बाबा, ज्ञान देव देव ज्ञान, साखळी सोडायची नाही. आता कटेवर उभा असणारा आपली आई आहे, आपला बाप आहे, तो आपल्याला सगळं सांभाळतोय. ए आपण सगळी जण देवाची लेकर आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपण देव का नाही? तान द्या, रक्त नाही का? देवाची लेकर नाहीत का? आहे ना. मग आपण देव का नाही? उत्तर, आपण देव आहोत याचं आपल्याला ज्ञान नाही. बस आता ज्ञान नाही म्हणून आपण देव नाही, कारण ज्ञान आलं की आपण देव. आता लागली साखळी, आता ह्याच मापात राहायचं शेवटपर्यंत. आता आपल्याला देव पाहायचा नाहीये, आपल्याला देव व्हायचं आहे. म्हणून ज्यांची कथा आहे ना, ते गायीची सेवा करून देव झाले. कारण कृष्णाने अवतार गायांसाठी घालवला आणि ह्या मातव्याचं ह्या मातीला दर्शन झालं, मंठ्याच्या ही मातीच पवित्र झाली. हो त्याचं उत्तर ऐका महाराज, सज्जनाचा पाय जरी जमिनीला लागला तरी ती जागा पवित्र होते. हा मंठ्याचा परिसर राधाकृष्ण महाराजांच्या पायाने पवित्र झाला. त्याला गाथा सांगतोय, मी नाही सांगत. ओ संत चरण रस लागता आणि त्यांच्या वाणीतून तुम्ही भागवत ऐकलं, ऐकणारे पवित्र झाले. एकदे ध्यानात कोणी उठायचं ना, हे चालत नाही. ते बापाचं पेंड का? कोणी उठायचं पाखवाद वाजवायचा? कोणी उठा कीर्तन करायचं? बापाचं पेंड का? तुम्ही माना नाही तर नका मानू, ह्या गोष्टी प्रारब्धात लागतात. यावर तुमचं काय मत आहे? ही कथा करायची बुद्धी देणारा सुद्धा गोपाल कृष्ण आहे, म्हणून तुमच्याकडून ती झाली. आणि कृष्णाला ती करून घ्यायची म्हणजे याला प्रारब्ध लागतं. कोणी उठायचं पाखवाद वाजवायचं? कोणी उठायचं कीर्तन करायचं? बापाची पेंड. ज्ञान व्हायला काय लागतं? पहिला मुद्दा याला झपा, ए याला झपा, हे सगळं मरू दे जाऊ द्या, काही ते आपल्यामुळं सगळं आहे. याला झपा, ए याला अटॅक येऊ नये, याचं सीझर होऊ नये, याचं बायपास होऊ नये, याला लोखंडी सळई घालायची वेळ येऊ नये. खरं सांगू तुम्हाला, शरीर यमाच्या ताब्यात जावा, डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. हा असा गेला तरी चालेल, पण याला कुणीतरी बाथरूमला न्यायचं, इतकं वाईट येणे जगू नये, याचा अपघात होऊ नये. काय मत आहे तुमचं? याला कोणत्याच अवयवाला लोखंडी सळई घालायची वेळ येऊ नये. नाही नाही, आणि अपघाताला तीनच कारण आहेत. एक, दारू.
99% लोक सध्या दारू पितात, 99%. फक्त थोडे आमच्यासारखे नालायक राहिले का मी पेत नाही, नाही तर सरलाट लोक दारू पितात, सरलाट. 18 ते 22 तर 100% त्यांचा विषय संपला, ते पेतातच. एवढेच बरं, लाज नाही, वय नाही, उत्पन्न नाही, वाईट याचं वाटतं. 90 वर्षाचा भतारा रस्त्याच्या कडेला म्हशी बोलतोय, 70 वर्षाची आजीबाई शेळ्या चारते आणि तिच्या देखत पोरं धाब्यावर गाडी लावून दारू पितात. आणि दारू पिऊन बाहेर आलं ए का मोटरसायकलवर चाललं का कुत्र्याला थांबायची, पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढायचा, आम्हाला पाहिलं का खाकारा टाकायचा, मुळ्यादाचा कोंबदुख होतो ना त्याचा. हसण्यावारी गोष्टी ए हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बापाने पोरांना खांदा दिला आहे, दिला का नाही बोला. हे इंद्रिकडचं कीर्तन आहे, थोडं झोंबात पण खरं आहे. 90% दारुडे इंद्रिकडला शिवाय देतात, 90%. का मी किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काही जात नाही, तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. असा माणूस राहिला नाही का त्यानं मला घोडा लावला नाही, पण मी ठरून टाकेले अख्ख्यांचे घोडे खायचे, पण खरंच बोलायचं. थोडं कानाला झोंबेल, पण जरा वयाचा विचार करा. 70 वर्षाच्या बापानं जर 24 वर्षाच्या पोराच्या तोंडात पाणी ओतायचं आहे तर त्या बापानं केलेलं पाप सांगा ना, सांगा. बनियन म्हणाल तर त्यानं पलटी करून घातलं, त्यानं बायकोच्या गळ्यातले दागुने मोडले, कापूस शेतायला गेलेली बाई दुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नव्हतं, तिनं लोणचं भाकरीला चोळून मुलगा मोठा केला आणि तिनं मुलाच्या अंत्यविधीला जायचंय, करा विचार. 70 वर्षाच्या म्हाताऱ्यानं थरथरणार हातानं पोराच्या तोंडात पाणी ओतायचं, आग लागली प्रेताला. 24 वर्षाच्या तरणा बाण पोराच्या तू प्रेताची आग राग लागली आणि 70 वर्षाच्या बापानं गुडघ्यात मुंडक गुतून रडायला सुरुवात केली. ही चित्र आहेत का नाही बोला. अपघाताला एकमेव कारण दारू, 2 स्पीड आणि 3 मोबाईल. या कथेत एक वाक्य सांगतो, मोटरसायकल चालवणाऱ्यांनी मायकलवर मोटरसायकलवर चालवणाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवून गाडी चालवावी, तुमचं काय मत आहे. लय महत्वाचे असेल तर गाडी सायडी लावा, गप्पा हाना, तुम्ही काही लय VIP नाहीत, याला जपा मारा. काही लोकांना घेणं नाही मारा, काही घेणं नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित आहे आणि मला मित्र आहे, मित्र आहे, सगळा ब्रह्माचा खेळ आहे. यादी सांगतो तुम्हाला एक तक्षक, 17व्या अध्यायात एक होवी आहे, तक्षक नावाचं नाग आहे, तक्षक. आणि तक्षक नावाच्या नागाचा जर मणी काढला, मणी मणी, आणि तो मणी जर सिंहाच्या नाकाच्या केसात वळवला, सिंहातल्या नाकाचा केस काढायचा सिंहाच्या नाकातला आणि त्या केसात तो मणी ओवायचा, ओवायचा आणि तो मणी गळ्यात घालायचा, 10 मिनिटात तुमचं घर सोन्यानं पैशानं भरत, कामच करायचं ना आयुष्यभर. प्रयोग कराय का हरकत, परत आहे परत ऐका नाही. तक्षक नावाच्या नागातल्या नाकाच्या फण्यातला मणी काढायचा आणि तो सियाच्या नाकातल्या केसात ओवायचा, 17व्या अध्यायातली ओवी तक्षकाचे आणि पुढे ओव्यानी ऐकायचा. आता उदाहरण ऐका, यदा कदाचित तुम्ही तक्षक नावाच्या नागाच्या मणी काढाल, यदा कदाचित तुम्ही सियाच्या नाकातला केसही काढाल, पण कुणाचा तरी आशीर्वाद नसताना मोठे झालात हे घडू शकत नाही. पुन्हा ऐका पुढचं, यदा कदाचित सस्याला शिंग येतील, यदा कदाचित कासवाला केस येतील, यदा कदाचित बर्फाला आग लागेल, यदा कदाचित वांजेला मुलगा होईल, यदा कदाचित मुर्ग जलाने तहान भागेल आणि यदा कदाचित आकाशावर पेरणी करता येईल, पण प्रारब्ध नसताना परमार्थ घडणार नाही. आणि प्रारब्धाला प्रयत्न असले तरच साधू भेटतो, कथा पाठ करून तुम्हाला भेटणार नाही. नाही 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 हे घडणारच नाही. काय माणसं म्हणतं माझं वय 52 वर्ष झालं, मग हरिपाठ पाठ होईन, होऊच शकत नाही. तू जर कधी देवळाकडे बसलाच नाही नीट तर तू हरिपाठ व्हायचा काय समज राहील. गावांमध्ये हरिपाठ चालले तर वट्यव गर्दी मावत नाही ना, हरिपाठ सुरू झालं देवळात कोणी येत नाही. याला जपा, 7 महिने नाही झाले महाराज अनाथाची माय सिंधुताई सपकाळ गेल्या लोक विसरली,
सहा महिन्यापूर्वी लता मंगेशकर सारखी गाण सम्राज्ञी गेल्या लोक विसरली, अटल बिहारी सरकार राजकीय योद्धा गेला लोक विसरली, 2 महिन्यापूर्वी आयुष्यभर आरक्षणासाठी लढणारा विनायक मोठे सारखा माणूस गेला लोक विसरली, उद्या दुपारी इंदुरीकर गेला काय लोकांना गेलं आहे, लोक फक्त डिजिटल लावणार, भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार, चांगल्या चपला चोरणार, ना लोकांना काय घेणे का विनोद आहे, हा काय घेणं नाही महाराज, काही घेणं नाही, 42 वर्षाच्या इतिहासात 8 पिढ्या परमार्थ केला, 8 आणि 8व्या पिढीला बोलबाच्या घरामध्ये 3 मुलं जन्माला आली, सावजी कानोबा तुकोबा, सावकार की होती, सावकार की बया दुष्काळ पडला आणि सावकार की गायब झाली, जी माणसं कर्ज काढायला दरवाजा तुम्ही होत होती ती माणसं दुश्मन झाली, आणि जी माणसानी माझं गोदाम फुडून नेलं तीच माणसं माझी बोलायची बंद झाली, पहिली बायको दम्यानं गेली, दुसरी बायको केली, ती बाई श्रीमंत घराण्यातली होती, सावकार की घरावर आली आणि घरातले भांडे गायब झाले, घरातले भांडे गायब झाले महाराज, आणि घरामध्ये माठ शिल्लक राहिला, तुकोबा रायचं पोरग आजारी पडलं, आणि आजारी पडलेलं पोरग तुकोबा रायकडे पाणी मागत होत, पाणी, आणि आई साहेबांनी माठ डोक्यावर घेतलं आणि पाणी आणायला गेलं, अर्धा माठ पाणी मिळालं, येताने तोल गेला, तोल गेला महाराज, माठातलं पाणी खाली सांडून गेलं, बायको नवऱ्याच्या मांडीवर स्वतःच मुलगा पाणी करता करता गेला, 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं बाबा, नाही आलं देवा, माझी बायको गेली मी रडलो नाही, माझा मुलगा गेला मी रडलो नाही, माझी मुलगा गेला मी रडलो नाही, माझी बायको गेली मी रडलो नाही, मारलंय मला बाप्पाजीनं मारलंय मी रडलो नाही, रामेश्वराने माझा गाथा पाण्यात टाकलाय मी रडलो नाही देवा, आणि माझ्या भावानं माझ्या उदारीच्या वया माझ्या वाट्याचा काढून घेतल्या मी रडलो नाही देवा, मारलं मला व्यापार केला मी रडलो नाही देवा, 42 वर्षाचा इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा, पण आज डोळ्यात पाणी आलं देवा, कारण सांगू देवा 42 वर्षाच्या इतिहासात रडलो नाही, आज रडलो का, 13 दिवस मी खडकावर बसून भजन केलं आणि तुम्हाला मी 13 दिवस पाण्यात उभं केलं एवढंच वाईट वाटलं, बस मुखातून अभंग बाहेर पडला, श्री अनंता मधुसूदना मी तो अपराधाच्या राशी, आणि मग प्रार्थना सुरू केली, श्री अनंता अरे मी तवानाथ, आणि मग शेवटी खळखळा डोळ्यातले पाणी आलं आणि शब्द सांगून टाकला देवाला, देवा एकच इच्छा आहे माझी, एकच इच्छा आहे देवा माझी, मी ह्या लोकांना परत कधी दिसू नये, आता दिसू नये जना ऐसे करी नारायण, हा तुकोबरायचा इतिहास आहे, आणि तुम्ही चांबड्याच्या लबाड लोकांच्या नादी लागून स्वतःला शाणे समजता हे कसं घडेल, घडेल कसा, याला ज्ञानच यावं लागेल इथे आपण, आणि आपल्याकडे नेमकं ज्ञान, हा संसार करील कोणी, हो संसारात काय एवढं विषय आहे, काही गाडी घेणं बंगला बांधणं म्हणजे काय पराक्रम आहे का, अहो एका पोराला बंगला केवढा बांधावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही, एका पोराला 27 खोल्याचा बंगला बांधायची काय करत, काय तुला 26 सुना आणायचे का प्रत्येक बेडरूम मध्ये, हा अकलीचा पता नाही, महिला म्हणलं एका बाईला किती साड्या असत, 24 धरचाल दर तासाला एक, मग तुला कपाट भर साड्या घरात ठेवायची काय करत, तुझं शिंग आहे एवढं साड्यांबोल नाही, मग तुला साड्या किती असावं एवढं तरी ज्ञान आहे का, वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत, वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत, आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे, थोडं उलट फिरा, ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे, ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे, ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे, आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे, म्हणजे जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घेणार नाही,
पण आपला संप्रदायच असा आहे की त्याचा पाया ज्ञान देव आहे. ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान देव. दहावा अध्याय अभ्यासावणी गहन ज्ञान ज्ञानावणी ध्यान विशेष येते. पुन्हा बारावा अध्याय जेत जेत दयानी शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती जिथं शांती तिथं दया जिथं ज्ञान तिथं देव जिथं देव तिथं ज्ञान ज्ञान देव. पुन्हा उलट फिरा तिथंच अठरावा अध्याय ए अठरावा अध्याय टालकरी बिळकरी मोबाईल पण ठेवायचे मी उभं राहिलो नाही मी पुढे जीव काढायचं आणि तुम्ही मोठं चालायचे. अठरावा अध्याय पटपट बोलत जायचं भजनी बिजनी महाराज बिराज कुणी असले तर चंद्र चंद्रिका सागले राव. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे जिथं शंकू आहे तिथं आत्मिका आहे जिथं संत आहे तिथं विवेक आहे जिथं दया आहे तिथं धर्म आहे जिथं सुमन आहे तिथं वन आहे जिथं भाग्य आहे तिथं उल्हास आहे जिथं राव आहे तिथं कटक आहे तिथं सज्जन आहे तिथं स्वैरिक आहे जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्श ज्ञानच. हे बरे दिबन करते कीर्तनात बसलं वय ते खोकडं घेऊन बसायचं आपलं कुठे कुठे बसलं का तेच मोबाईल वापरूच नाही कीर्तनात. ज्ञान देव देव ज्ञान साखळी लागली ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान गेलं मोबाईल ज्ञान देव. आई कीर्तनाला सुरुवात करायची बोललं तरच कीर्तन कळल नाही तर तुमचं ना आपलं सूत्रच बसणार नाही. अरे तुम्ही मी भाग्यवान आहे तिन्ही लाटेतून वाचलोय हा आपला जन्म नाहीये हा आपला पुनर्जन्म आहे. हॉस्पिटल विकत घेणारे गेले जर यमानं लाज घेतली असती तर लोकांनी क्वारा चक यमाला टाकला असता आकडा टाक आणि मा बाप खाली पाठव. पण चार वाक्य ध्यानात ठेवा. एक पैसा कामा येत नाही पैसा कामा येत नाही ती सावली आहे. एक पैसा कामा येत नाही दोन सत्ता कामा येत नाही तीन संपत्ती कामा येत नाही पण चांगलं वागणं कधी वाया जात नाही. पायका गायला पाडलेलं पाणी तुळशीला घातलेलं पाणी सत्याला दिली देणगी दिंडीला दिलेली पंगात कीर्तनकाराचं घेतलेलं दर्शन गरीबाला केलेलं दान कधी वायाच जाणार नाही. आपण कधीतरी गायला पाणी पाडलंय कधीतरी तुळशीला पाणी घातलंय कधीतरी कीर्तनकाराचं दर्शन घेतलंय आणि कधीतरी मग सगळ्या पुण्याईचं फळ म्हणजे आजची भागवत कथा आहे. हो पहिले धन्यवाद आयोजकांना द्यावा दुसऱ्या धन्यवाद खर्च करणाऱ्यांना द्यावा. लक्ष्मी सगळ्यांकडे खर्चायची दानात लागते आणि लक्ष्मीला चार नियम आहेत. एक एक लक्ष्मी नम्रतेने टिकते. माझा तेलपणा लक्ष्मी क चालत नाही. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे आहेत का नाही आहेत का. लक्ष्मी टिकवायला गेलं बाबा एक नम्रता लागते. दोन लक्ष्मी मानात घालू नका लक्ष्मी दानात घाला. जेवढा ह्या परिवाराचा कथेला खर्च होईल एक रुपया सुद्धा यातला वाया जाणार नाही. आणि कथा करणं हे संप्रदायाचं काम नाही आज हे धर्माचं काम आहे. आपल्याला धर्म टिकवायचा फटाफटाफट बोलत जायचं ज्ञान देव देव ज्ञान साखळी सोडायचं नाही मग मजा राहणार नाही. ज्ञान देव पैसा मानात घालायचा बाकी ठिकाणी दानात घाला कुठं घालू नका या सब कथेचा हिशोब आहे. चला थोडं पुढं ज्ञान देव देव गेलं बा मला ज्ञान देव देव ज्ञान. मग मी तुम्हाला तीन प्रश्न विचारतो फटाफट बोलत जायचं. प्रत्येकाचं रक्त लाल आहे प्रत्येकाच्या रक्तात हिमोग्लोबिन आहे एवढी मॅन आज टू टाईप्स ऑफ ब्लड सेल. प्रत्येकाच्या रक्तात दोन पेशी आहेत व्हाईट ब्लड कॉर्पसल्स अँड रेड ब्लड कॉर्पसल्स. एव्हरी मॅन हॅज अ फोर टाईप ऑफ ब्लड ग्रुप्स ए बी ए बी आणि ओ. रक्त सगळ्यांचं लाल आहे रक्त हिमोग्लोबिन मुळे लाल आहे. रक्तामध्ये दोन प्रकारच्या पेशी आहेत इन मराठी तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी. प्रत्येकाच्या रक्ताला चार गट आहेत ए बी
ए बी आणि ओ आणि प्रत्येकाच्या शरीरात एव्हरी मॅन हॅज अ टू ब्रेन. प्रत्येकाला दोन मेंदू आहे, वन इज स्मॉल ब्रेन आणि सेकंड इज ब्रॉड ब्रेन, म्हणजे लहाना मेंदू मोठा मेंदू. प्रत्येकाच्या मेंदूला तीन आवरण आहेत, जालावरण, दृढावरण, मध्यावरण. प्रत्येकाच्या शरीराला 10 इंद्रिय आहेत, मानेपासून वर 5 आणि मानेपासून खाली 5. वरच्यांचं नाव ज्ञान इंद्रिय आहे, खालच्यांचं नाव कर्म इंद्रिय आहे. आणि प्रत्येकाच्या शरीराला 9 छिद्र आहेत. 9 मोजा पटकन, 2, 2, 4, 6, 7 लघवी 8 विष्टा 9. आता देवाचं म्हणणं 9 आणि संतांचं म्हणणं 10. आता 10 मोजा, 2, 4, 6, 7 लघवी 8 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं 10. मग आता प्रत्येकाला इंद्रिय 10, छिद्र 10, रक्त लाल आणि सगळी माणसं एकाच देवाची लेकर आहेत. सगळी माणसं एकाच देवाची लेकर आहे आणि आपल्या सगळ्यांचा बाप जम्मू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठू नावाचा एक पाटील आहे. आणि तो विठू नावाचा पाटील आपला बाप नाहीये, मायबाप आहे. म्हणजे आई तोच आहे, बापही तोच आहे. आणि ते जम्मू नावाचं जे द्वीप आहे, ते द्वीप आहे, तिथं धर्म नावाचं एक नगर आहे, तिथं विठू नावाचा एक पाटील आहे. आणि तो विठू नावाचा पाटील कट्ट्यावर हात ठेवतो, लाकडातल्या किड्याला आणि बंगल्यातल्या राजाला सांभाळतो.